Hello students, in this video we will discuss in the chapter that is basic principle of organic chemistry. Okay, so in the last video we discussed about the dot diagram, dash diagram of the some molecules, some organic molecules, bond line diagram and so on. Okay, so in this video we will discuss about the 3D molecules, means in the whenever the there is a study, spectroscopic data or stereochemistry, it deals with the molecules, they are three dimensional. Okay, so here drawing the molecules in 3D way, three dimensional ways. Okay, so the first, that is Wade's formula. Wade's formula, here in the Wade's formula, Wade WETGE याला मराठीत काय म्हणत असतील, तर मराठीत त्याला म्हणतात पाचर टाकून घट्ट बसवलेला जे काय असेल ऑब्जेक्ट त्याला आपण म्हणतो वेट्स, किंवा जाड पासून तर निमुळता होत असलेला जो भाग असतो त्याला काय म्हणतो आपण वेट्स. ओके, मग आता हा वेट्स फॉर्म्युला काय काय सजेस्ट करतो आपल्याला, तर फोर डायमेन्शनल मॉलिक्यूल. मग याच्यामध्ये काय रिप्रेझेंटेशन आहे, तर हा एक एक ही सॉलिड वेज, याला आपण म्हणू सॉलिड वेज, अँड धीस सॉलिड वेज इट इज रिप्रेझेंट द ऍटम ऑफ अन एलिमेंट बॉन्डेड विथ द गिव्हन गिव्हन ऍटम इट इज अबाउ द पेपर, मीन्स वेन एव्हर दिस 3D मॉलिक्यूल इट इज रिप्रेझेंट on the single paper, but it is a originally it is a initially it is three dimensional. मग याला कसं रिप्रेझेंट करायचं, आता हा कार्बन काय आहे, इट इज अ फोर मीन्स टेट्रावॅलेंट, इट हॅज फोर व्हॅलन्सी, या कार्बनच्या चार व्हॅलन्सी पैकी एक व्हॅलन्सी ही कशी राहते, आता याच्यापैकी चार व्हॅलन्सी याच्यावर आहे हा कार्बन. ओके, मग या कार्बनच्या मध्ये इथे एक इथे हा एक या प्लेनवर एक हायड्रोजन, प्लेनला दुसऱ्या साईडने एक हायड्रोजन. ओके, एक वर हायड्रोजन असतो आणि एक खाली हायड्रोजन. मग आता अबाउ दिस प्लेन हायड्रोजन ऍटम विच इज प्रेझेंट ऑर ऍटम ऑफ एन एलिमेंट विच इज प्रेझेंट अबाउ द प्लेन इट इज रिप्रेझेंटेड बाय दिस सॉलिड वेज. ओके, देन डॉटेड वेज, डॉटेड वेज मीन्स द धीस डॉटेड वेज इट इज वेन द ऍटम ऑफ एन एलिमेंट इट इज बॉन्डेड टू द गिव्हन कंपाउंड ऑर गिव्हन एलिमेंट बिलो द पेपर, बिलो द पेपर देन इट इज रिप्रेझेंटेड बाय दिस डॉटेड वेज, अँड दिस इज अ सिंगल लाईन, सिंगल लाईन इट इज यूज टू रिप्रेझेंट इन द प्लेन दे आर बॉन्डिंग विथ द एलिमेंट इन द सेम प्लेन दॅट इज द वेड्स फॉर्म्युला. पुन्हा एकदा आपल्याला हा मिथेन जर दाखवायचा असेल किंवा कुठलाही एलिमेंट कुठलाही कंपाऊंड दाखवायचा असेल आणि तो जेव्हा थ्री डायमेन्शनने दाखवतो आपण, तर प्लेन मध्ये सेम प्लेन, आता हा प्लेन असेल या प्लेनच्या अबाव जर असेल, त्या प्लेनच्या अबाव असेल तर सॉलिड वेजने दाखवायचा, बिलो असेल तर डॉटेड वेजने दाखवायचा आहे आपल्याला, आणि इन द सेम प्लेन असेल तर कशाने दाखवायचं आहे, सिंगल लाईन. ओके, देन नेक्स्ट वन दॅट इज कॉल्ड एज द फिशर FESCHR प्रोजेक्शन फॉर्म्युला, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, धीस फॉर्म्युला इट इज ऑल्सो कॉल्ड एज द क्रॉस फॉर्म्युला. व्हाय इट इज क्रॉस, बिकॉज इट इज रिप्रेझेंट बाय क्रॉस इन दिस वे, दिस क्रॉस. ओके, इफ देर इज ओनली वन कार्बन देर इज ओनली वन क्रॉस, इफ देर आर द टू कार्बन देन द टू क्रॉस इन दिस वे. ओके, सो हियर दिस क्रॉस मीन्स अगेन हियर वर्टिकल, इफ दिस इज द कार्बन इट इज प्रेझेंट इन द प्लेन, एका प्लेन मध्ये हा कार्बन आहे. ओके, अँड द ऍटम ऑफ एन एलिमेंट ऑर ग्रुप ऑफ ऍटम ऑफ एन एलिमेंट विच इज बॉन्डेड टू धिस कार्बन
अबाउ द प्लेन इट इज रिप्रेझेंटेड हॉरिझॉन्टली अँड बिलो द प्लेन दे आर रिप्रेझेंटेड व्हर्टिकली. म्हणजे व्हर्टिकल जे दाखवतात दे आर द बिलो द प्लेन अँड जे हॉरिझॉन्टली दाखवतील दे आर द अबाउ द प्लेन. फॉर एक्झाम्पल अनदर एक्झाम्पल हिअर देर आर द टू कार्बन हिअर COOH अगेन हिअर CH3 ओके देन OH OH H अँड H इट कॅन बी रिटन ॲज हिअर कार्बन कार्बन इट इज इन अ सेम प्लेन ओके देन दिस इज सॉलिड वेज OH अगेन दिस इज द सॉलिड वेज H हिअर अगेन सॉलिड वेज OH अगेन दिस इज सॉलिड वेज H अँड दीज आर द बिलो द प्लेन बिलो द प्लेन ओके दिस इज ऑल अबाउट द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. नेक्स्ट वन दॅट इज कॉल्ड ॲज द न्यूमन न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. सपोज दिस न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला इट इज सिंगली बॉन्डेड 3D मॉलिक्यूल्स म्हणजे इट इज यूज टू रिप्रेझेंट द सिंगल कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्डेड मॉलिक्यूल इफ धीस इज कार्बन अँड धीस इज अनादर कार्बन अँड इट इज बॉन्डेड विथ ऑर दीज आर जॉईंट विथ द सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड ओके नाव इफ अँड देर आर द 3 कार्बन आयटम अँड धीस इज सपोज दिस इज इथेन ओके हिअर कार्बन कंटेनिंग 3 हायड्रोजन आयटम दिस कार्बन कंटेनिंग 3 हायड्रोजन आयटम ओके इफ दिस कार्बन आयटम विथ दिस मॉलिक्यूल इट इज ऑब्झर्व ऑर व्ह्यू इन दिस वे सो देन हाऊ इट इज ऑब्झर्व सो हिअर दिस इज द फ्रंट कार्बन अँड दिस इज द रेअर कार्बन सो द रेअर कार्बन म्हणजे हा आपल्या जवळचा आणि तो थोडासा दूरचा मग जवळचा कसा दाखवायचा आपल्याला तर एका असा पॉइंटने अँड इट इज कनेक्टेड टू द 3 हायड्रोजन आयटम सो दिस इज द फ्रंट कार्बन अँड रेअर कार्बन म्हणजे तो थोडासा दूरचा आहे मागचा आहे तो कशाने रिप्रेझेंट करायचा आपल्याला सर्कलने रिप्रेझेंट करायचा अँड धिस कार्बन अगेन कंटेन 3 हायड्रोजन आयटम इन दिस वे 3 हायड्रोजन आयटम सो न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला फॉर इथेन इज जस्ट लाईक दिस ओके अँड नेक्स्ट वन दॅट इज कॉल्ड ॲज द सो हॉर्स ऑर इट इज कॉल्ड ॲज पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑर इट इज ओनली पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला ओके सेम वे हिअर द व्ह्यू ऑफ मीन्स दिस सो हॉर्स इट इज यूज टू रिप्रेझेंट अ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कंपाऊंड कंटेनिंग मॉलिक्यूल सो हिअर अगेन इन द सो हॉर्स इफ दिस इथेन इथेन मीन्स CH3 सिंगल बॉन्ड CH3 ओके इफ इट इज व्ह्यू इन अ साइड वे सो वेन इट इज व्ह्यू इन दिस वे देन इट इज ऑब्झर्व हिअर एच 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 दिस इज द फ्रंट वन ओके अँड दिस इज अ रिअर वन कार्बन आयटम अँड दिस इज दिस सच टाईप ऑफ स्ट्रक्चर इज ऑब्झर्व ओके सो दॅट इज कॉल्ड ॲज द सो हॉर्स ऑर पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला दिस इज ऑल अबाउट द 3D पिक्चर्स ऑर 3D ड्रॉइंग ऑफ द 3D मॉलिक्यूल्स ओके आफ्टर वॉचिंग दिस व्हिडिओ देन अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन वन ड्रॉ वेट्स फॉर्म्युला ऑफ मिथेन सेकंड ड्रॉ फिशर प्रो
प्रोजेक्शन फॉर्मुला ऑफ ग्लूकोज. थ्री थर्ड ड्रॉ न्यूमन फॉर्मूला ऑफ इथेन एंड फोर्थ वन ड्रॉ सॉहर्स फॉर्मूला ऑफ अगेन